उड़ाना भी बाकी है, जिंदगी की असली उड़ाना भी बाकी है, हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है। अभी तो नाते है मुट्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है। पुलवामा येथील शहीद झालेल्या सैनिकांना प्रथम श्रद्धांजली अर्पण करते। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, सन्माननीय समोरील विद्यार्थी मंडळी व जननिरपेक्षता स्थापित बारावीचे माझे मोठे बंधू भगिनी, मी तुम्हाला यावर्षी तर विचारू इच्छिते। निरपच्या प्रसंगी दोन शब्द बोलण्यासाठी तुमच्या पुढे उभे आहे। इथे असलेल्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची अवस्था ही शास्त्री जाणणारे नववधू प्रमाणे झालेली आहे। प्रत्येकाची शरीर जरी इथे असली तरी मने मात्र जुन्या स्मृतींना जागे करण्यात कुंभ झालेले आहे। खरंच किती अविस्मरणीय होता हा प्रवास। या स्मृती या शेत पाठी इथे दाखल झाल्या। या मातीच्या गोळ्यांना कधी प्रेमाचा स्पर्श तर कधी शिक्षेरूपी दिव्यानु सुलापून एका पोटीचे रूप दिले। ते येथील शिक्षकांनी, येथील गुरुजनांनी अभ्यासातील विविध विषयांची मैत्री संपवली तर जगात कसे वागायचे हे देखील शिकवले। अवघ्या सहाव्या सात वर्षाचे सुरवंटाचे फुलपाखरात रूपांतर झाले। हे वय लावण्यासाठी गुरुजनांनी अविरत कष्ट घेतले। शिक्षकांनी अज्ञानाचा ज्ञानाचा अनुभवाचा संस्कृतीचा लेप दिला। मनाच्या पाठीवर संस्थेचे ममतेचे धडे गिरवले आणि आज ती पाठी ज्ञानरत्नांनी सुरक्षित झालेली आहे। शिस्तीशिवाय आयुष्य म्हणजे हवायंत्राशिवाय जहाज। म्हणून जीवनाचा प्रतिपथ न होण्यासाठी त्यांनी सर्वांना प्रेमाने शिस्तीचाही डोस पाजला। हे करताना प्रत्येकाच्या विद्यार्थ्यांचा एकच मापक न सोडता प्रत्येकाच्या जगण्यातील देव शोधून त्यावर सद्विचारांचे धाव घातले आणि प्रत्येकाच्या गुणवैशिष्ट्यप्रमाणे देवाचे रूप दिले। शाळेत फक्त हुशार विद्यार्थ्यांची साधन निर्माण केली नाही तर उत्कृष्ट कलाकारही निर्माण केले। कुणी म्हणतं या नव्या पुढीला शिक्षकांविषयी काही आकृतीच नसते पण नेहमीच ते करत नाही। मला असं म्हणावंच वाटतं या निरोपाचा क्षण नाही शुभेच्छांचा सण आहे। निरोपाचा क्षण नाही शुभेच्छांचा सण आहे। पाऊल बाहेर पडताना रेंगाणार मन आहे, रेंगाणार मन आहे। शेवटी गोष्ट आवर्जून लक्षात घेणे गरजेचं आहे की आता केवळ गुणवत्ता हा निकष महत्वाचा राहिला नाही तर एकंदरीत व्यक्तिमत्व, अवांतर वाचन, संभाषण कौशल्य, नेतृत्व गुण, समय सूचकता इत्यादी गोष्टी महत्वपूर्ण ठरतात। या दृष्टीने विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक सत्याला घडवण्याचा प्रयत्न करायला हवा। जोपर्यंत मनाला आस्थेची पुष्प आहेत, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे, अंतकरणात चित्त आहे, भावनांना फुलांचे गंध आहेत, डोळ्यासमोर फुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे, क्षण तुमचाच आहे। माझ्या अकरावी बारावीच्या तिथे दादांनो माझी अशी अपेक्षा आहे की तुमचा 100% निकाल लागावा अशी अपेक्षा। तुम्हा सर्वांना पुढील कार्य असं ते येणाऱ्या शिवजयंतीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देऊन मी आता 6वीची विद्यार्थिनी अवस्थिका तुमची रजा घेते।